नमस्कार। राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट 2 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे बघत होतो आणि या मार्गदर्शक तत्त्वामध्ये आपण सामाजिक तत्त्वे बघितलं होतं आणि आर्थिक तत्त्वे बघितलं होतं। या व्हिडिओमध्ये आपल्याला राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वेमध्ये राजकीय तत्त्व पाहायचं आहे। आपल्याला माहीत आहे की सामाजिक धोरण ठरवताना सरकारने कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा याचा उल्लेख सामाजिक धोरणांमध्ये आपल्याला केलेला दिसून येतो। आर्थिक धोरण ठरवताना कोणकोणत्या तत्त्वांचा विचार करावा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला आर्थिक तत्त्वांमध्ये दिसून येतो। त्याचप्रमाणे राजकीय तत्त्व ठरवत असताना सरकारचं राज्यकारभाराविषयक ध्येय धोरण ठरवत असताना काही मार्गदर्शक तत्त्वाचा उल्लेख या राजकीय तत्त्वांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो। आता राजकीय बाबतीत देशाच्या राज्यकारभाराचे ध्येय धोरण कसे असावे याचा उल्लेख आपल्याला या राजकीय तत्त्वात दिसून येतो। त्यात सांगितलेलं आहे की सत्तेच्या विकेंद्रीकरणाला महत्त्व देऊन भारतातील सर्व गावात ग्रामपंचायती स्थापन करण्यात याव्या, म्हणजेच गावाच्या समस्या या गावातच सुटल्या पाहिजेत। कारण आपल्या गावाची समस्या ही दिल्ली सरकार कधीही सोडवू शकणार नाही किंवा दिल्लीत आपली समस्या घेऊन गेलं तर त्याचं निवारण होणार नाही। म्हणूनच गावाच्या ठिकाणी एक ग्रामपंचायत असावं असं स्वप्न महात्मा गांधी यांचंसुद्धा होतं। आणि म्हणूनच राज्याच्या मार्गदर्शक तत्वात म्हटलं आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे। केंद्र सरकारपासून ते गाव पातळीवर सत्तेचं कसं असलं पाहिजे, विकेंद्रीकरण। केंद्र स्तरावर वेगळी सत्ता, केंद्राचा कारभार पाहण्यासाठी वेगळी सत्ता असावी, राज्याचा कारभार पाहण्यासाठी वेगळी सत्ता असावी आणि जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी आणि गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रत्येक गावात काय असल्या पाहिजे, ग्रामपंचायतीची स्थापना केली असावी। म्हणजे जेणेकरून गावातल्या जर काही समस्या असेल तर ते गाव पातळीवर सुटण्यास यामुळे मदत होईल। म्हणूनच म्हटलं आहे की सत्तेच्या विकेंद्रीकरणाला महत्त्व देऊन भारतातील सर्व गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी। आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येक गावात आपल्याला भारतातल्या खेड्या गावात आपल्याला ग्रामपंचायत असल्याचं दिसून येते। त्यानंतर गावस्तरावरील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीला नुसत्या ग्रामपंचायती स्थापन करायच्या नाही तर तिला पुरेसे अधिकारसुद्धा देण्याची व्यवस्था ही राज्याने करावी। त्याचबरोबर तिला आर्थिक सहाय्यसुद्धा करावं जेणेकरून ते गावातल्या समस्या ह्या जलदगतीने आणि चांगल्या प्रकारे सोडवू शकेल। म्हणूनच गावस्तरावरील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीची स्थापना तर करावीच, त्याचबरोबर तिला पुरेसे अधिकारसुद्धा द्यावे याचा उल्लेखसुद्धा राजकीय तत्त्वात केलेला आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर तिसरं तत्त्व सांगितलं आहे की भारतातील सर्व नागरिकांसाठी समान स्वरूपाचा नागरी कायदा असला पाहिजे। मग स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, यांच्यासाठी कसा कायदा असला पाहिजे, कायदा हा समान असला पाहिजे याची व्यवस्थासुद्धा सरकारने करावी असा उल्लेख या राजकीय तत्त्वांमध्ये केलेला आपल्याला दिसून येते। त्यानंतर राजकीय तत्त्वामध्ये चौथं तत्त्व सांगितलं आहे की न्याय विभाग हा शासन विभागापासून कसा असला पाहिजे, स्वतंत्र असला पाहिजे। आपल्याला माहीत आहे की शासन व्यवस्थेचे आपल्याला 3 स्तंभ दिसून येते, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ। आणि साहजिकच हे न्यायमंडळ हे प्रामुख्याने कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळापासून वेगळं आणि स्वतंत्र आहे। घटनेतून सुद्धा न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिलेलं आपण बघितलेलं आहे। कारण न्यायमंडळ जेव्हा स्वतंत्र असेल तेव्हाच ते खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकेल, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं शासनाचं दडपण असता कामा नये आणि निपक्ष न्याय देण्यासाठीच न्यायमंडळ कसं असलं पाहिजे, शासन विभागापासून स्वतंत्र असलं पाहिजे आणि तशाच प्रकारची व्यवस्था ही आपल्या देशात असल्याची आपल्याला दिसून येते। त्यानंतरचं सगळ्यात शेवटचं सांगितलं आहे की प्रशासकीय न्यायालयीन अधिकाऱ्याचे जिल्हास्तरीयवर एकत्रीकरण न करता दोन्ही विभाग एकमेकापासून वेगळे करावेत। आता प्रशासकीय आणि न्यायालय हे दोन वेगळे शासनाचे अंग आहे। प्रशासकीय कामे पार पाडण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने महसूल विभागाकडे असते आणि त्याच्यासाठी मोठमोठी प्रशासकीय यंत्रणा आपल्या देशात काम करत आहे। आणि न्यायालयाचं काम करण्यासाठी न्यायालयीन यंत्रणासुद्धा दिल्लीपासून ते आपल्याला जिल्हा लेवलवर स्वतंत्र न्यायपालिका असल्याचं आपल्याला दिसून येते। पूर्वीच्या काळी असं होतं की इंग्रजांच्या काळात जो जिल्ह्याचा कलेक्टर होता तो जिल्ह्याचं प्रशासकीय काम पाहत होता आणि न्याय द्यायचं कामसुद्धा पाहत होता, म्हणजे न्यायालयीन कामसुद्धा पाहत होता। नंतर याचं विभागीकरण करण्यात आलं, जिल्हा अधिकाऱ्याकडे न्यायालयाचं कामकाज काढून टाकण्यात आलं आणि त्याच्याकडे फक्त प्रशासकीयच काम सोपवण्यात आलं। घटना आंबण्यात आल्यापासून आपल्या देशातसुद्धा
प्रशासकीय काम पाहण्यासाठी वेगळी व्यवस्था दिसून येते, वेगळी यंत्रणा आणि न्यायालयीन काम पाहण्यासाठी जिल्हा स्तरावर वेगळी यंत्रणा असल्याचं आपल्याला दिसून येते आणि दोन्ही विभाग एकमेकांपासून स्वतंत्र असणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे आणि तशाच प्रकारची व्यवस्था आपल्याला आपल्या देशात असल्याची दिसून येते. तर अशा प्रकारे आपण राज्य धोरण ठरवताना कोणकोणत्या प्रकारची राजकीय तत्व असावी याचा उल्लेख आपण या राजकीय तत्वात अभ्यासलेला आहे. आता पुढील जे तत्व आहे आणि शेवटचं तत्व आहे ते म्हणजेच आंतरराष्ट्रीय तत्व. आता दोन देशाची संबंध असताना, दोन देशाशी संबंध निर्माण करताना, भारताचे इतर देशांशी परराष्ट्रांशी संबंध निर्माण करत असताना आणि अन्य देशांशी व्यवहार करत असताना भारताची भूमिका कशाप्रकारे असावी यांचा उहापोह किंवा यांचा उल्लेख आपल्याला आंतरराष्ट्रीय तत्वांमध्ये केलेला दिसून येते. तर ही आपल्याला आंतरराष्ट्रीय तत्वे पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासायची आहे. तत्पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये राजकीय तत्वे अभ्यासली. धन्यवाद.